नमस्कार, वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण हा पर्सचा एक प्रकार बघणार आहोत। तर त्यासाठी मी तीन प्रकारची उल वापरलेली आहे। तुम्ही दोन प्रकारची किंवा एकाच प्रकारच्या उलमध्ये करू शकता। हे पहा, हे आपण त्यातमध्ये पर्समध्ये या मेकअपचं सामान वगैरे घेऊ शकतो। त्याला खूप सोपी आणि साधी आहे। चला तर आपण बघूया कशी करायची। हे पहा, सुरुवातीला आपण हा रेड कलर घेतला आहे। आता आपण एक मॅजिक बनवून घेऊया। त्याच्यानंतर आपण इथं त्यामध्ये आपण एकूण 15 डबल क्रोशेट घालून घेणार आहे। 3 चेनचा एक, 14। तीन, 4, 5 तीन चेनचा पकडून आपण 15 डबल क्रोशेट आपण यात घालून घेऊया। आपण 15 डबल क्रोशेट घालून घेतले। आता आपण हा धागा खेचून घ्यायचा आहे, म्हणजे आपला राऊंड तयार होईल। आणि पहिल्यांदा आपण 3 चेन घातले, आता तिसऱ्या चेनमध्ये घालून आपण हा राऊंड कंप्लीट करायचा आहे। आता आपण काय करायचं आहे, पुन्हा 3 चेन घ्यायचे आणि त्याच ठिकाणी अजून एक डबल क्रोशेट घालायचं। पुन्हा दुसऱ्या डबल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट, असं प्रत्येक डबल क्रोशेटवर आपण 2-2 डबल क्रोशेट घालून घेऊया। प्रत्येक डबल क्रोशेटवर आपण 2-2 डबल क्रोशेट करून घ्यायचे। आणि आपण हा राऊंड कंप्लीट करायचा आहे। हा राऊंड कंप्लीट करून घेऊया। हे पहा, आपण आता हा राऊंड पण कंप्लीट केलेला आहे। आता आपण तिसऱ्या राऊंडला 3 चेन घ्यायच्या, त्यानंतर त्याच्या पुढच्या डबल क्रोशमध्ये आपण 2 हाफ डबल क्रोशेट घ्यायचे, 2 डबल क्रोशेट घ्यायचे, 2 डबल क्रोशेट घ्यायचे। त्याच्यानंतरच्या पुढच्या डबल क्रोशेटवर 1 डबल क्रोशेट। पुन्हा आपण त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट, 2-1-2-1 असं आपण हा राऊंड कंप्लीट करायचा आहे। पुन्हा आपण 1 घेणार, त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट, एकाच ठिकाणी 2 घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर 1-1-2-1 असा राऊंड आपण हा कंप्लीट करूया। आपण आता तिसरा राऊंड कंप्लीट केलेला आहे। आता आपण काय करायचं, पुन्हा इथं आपण 3 चेन घेणार, त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर आपण 1 डबल क्रोशेट घेणार, त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर आपण 2 डबल क्रोशेट घेणार। पुन्हा आपण 1 डबल क्रोशेट घेणार पुढच्या डबल क्रोशेटवर, त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर 1। आता आपण काय करणार आहे, 2 डबल क्रोशेट सिंगल, परत तिसऱ्या डबल क्रोशेट आपण डबल डबल क्रोशेट घेणार, पुन्हा 2 सिंगल घेणार, पुन्हा 2 डबल क्रोशेट, म्हणजे 2-2-2। इथं आपण काय केलं, 1 सिंगल, पुन्हा 2 डबल क्रोशेट, परत 1। आता आपण 2 डबल क्रोशेट सिंगल डबल क्रोशेटवर, तिसऱ्या डबल क्रोशेटवर आपण 2 डबल क्रोशेट, पुन्हा चौथ्या आणि पाचव्या ह्याच्यावर आपण 1-1 असं आपण हा राऊंड कंप्लीट करायचं आहे। आता आपण इथं आपण 2 डबल क्रोशेट एकाच डबल क्रोशेटवर घेणार, पुन्हा आपण 2 डबल क्रोशेट सिंगल घेणार, असं आपण हा राऊंड कंप्लीट करूया। आपण आता हा राऊंड कंप्लीट केला आहे। पुन्हा 3 चेन घेतल्या, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटमध्ये आपण 1 डबल क्रोशेट घेणार, त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटमध्ये 1 डबल क्रोशेट, त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटमध्ये 2 डबल क्रोशेट घेणार। पुन्हा आपण सिंगल 3 डबल क्रोशेट घेणार, 1-2-3 चौथ्या डबल क्रोशेटमध्ये आपण 2 डबल क्रोशेट घेणार। पुन्हा आपण 3 डबल क्रोशेट घेणार सिंगल,
हे बघा आपण इथं पहिल्यांदा घेतला एक डबल क्रोशेट सिंगल पुन्हा दोन पुन्हा एक नंतर आपण एक सिंगल पुन्हा एक सिंगल पुन्हा दोन पुन्हा एक एक आता आपण काय करणार सिंगल तीन दोन डबल क्रोशेट एकाच डबल क्रोशेटमध्ये पुन्हा आपण तीन असं आपण हा राऊंड कंप्लीट करूया हे पहा आपण आता हा राऊंड कंप्लीट करून घेतला आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा छोटं करायचं असेल तर तुम्ही हा राऊंड शेवटचा नाही केला तरी चालू शकतो आता आपण काय करायचं आहे तीन चेन घ्यायचा आपण आता प्रत्येक डबल क्रोशीटवर एक डबल क्रोशीट करायचं आहे आता काही काय वेगळं करायचं नाही फक्त एक एक डबल क्रोशीट घेत जायचं आहे प्रत्येक डबल क्रोशीटवर एक डबल क्रोशीट प्रत्येक डबल क्रोशीटवर एक एक असा घेत आपण हा राऊंड कंप्लीट करूया हे पहा आपण आता हा राऊंड कंप्लीट करून घेतला आहे आता इथं आपण धागा कट करून घेतला आहे तुम्हाला पाहिजे असं तुम्ही एका कलरमध्ये पण बनवू शकता तर मी इथं दुसरा धागा लावून घेते आता तर व्यवस्थित अशी नॉट लावून घ्यायची आता आपण पुन्हा या ठिकाणी तीन चेन घ्यायच्या बघा त्या डबल क्रोशीटवर जोडलेला आपण धागा तर पुन्हा आपण तेच करायचं आहे प्रत्येक डबल क्रोशीटवर एक डबल क्रोशीट असं आपण करत जायचं आहे प्रत्येक डबल क्रोशीटवर एक डबल क्रोशीट प्रत्येक डबल क्रोशीटवर एक एक डबल क्रोशीट आपण करून घेऊया आपण आता हा एक एक डबल क्रोशीट घेतलेला आहे आणि आपल्याला आता ह्या पर्सला व्यवस्थित असा आकार येत आहे हे बघा हे आता आतमध्ये असं झालेलं आहे आणि आतमधला आपला हा पर्सचा तळभाग आपला तयार झालेला आहे आता आपण काय करायचं आहे पुन्हा आपण ह्याच्यावरती एक एक डबल क्रोशीट घेत जायचं आहे तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या लाईन घेऊ शकता किंवा एकाच कलरमध्ये करू शकता जितकी मोठी तुम्हाला पर्स पाहिजे तितकी मोठी तुम्ही लाईन अशा चढवू देता त्यात कायच फरक करायचं नाही फक्त आपण प्रत्येक डबल क्रोशीटवर एक एक डबल क्रोशीट घेत जायचं आहे तुम्ही कलर वेगवेगळे वापरू शकता किंवा एका कलरमध्ये केलं तरी पण चालेल आपण प्रत्येक डबल क्रोशीटवर एक एक डबल क्रोशीट घेत जायचं आहे आणि राऊंड कंप्लीट करायचं आहे हे पण आता आपण ह्या प्रत्येक डबल क्रोशीटवर एक डबल क्रोशीट त्याच्यानंतर आपण दुसरा कलर वापरू शकतो किंवा एका कलरमध्ये करू शकता असं आपण जितकी मोठी तुम्हाला पर्स पाहिजे तितकी तुम्ही करू शकता मी तुम्हाला करते आहे आणि नंतर दाखवते हे पहा आपण आता ही अशी पर्स तयार केली आहे मी अशा लाईन केले तुम्ही जेव्हा छोटी पण करू शकता मोठी पण करू शकता मी इतकी मोठी केली आहे आता आपण काय करायचं आहे इथं चार चेन घ्यायच्या पहिल्यांदा आणि एक डबल क्रोशीट सोडून त्याच्या पुढच्या डबल क्रोशीटवर आपण एक डबल क्रोशीट घ्यायचा पुन्हा एक चेन घ्यायची एक डबल क्रोशीट स्किप करायचा त्याच्या पुढच्या डबल क्रोशीटवर आपण एक डबल क्रोशीट घ्यायचा पुन्हा एक चेन जर मध्ये एक डबल क्रोशीट सोडायचा त्याच्या पुढच्या डबल क्रोशीटवर एक डबल क्रोशीट असं आपण हे पूर्ण लाईन करून घेऊया हे पहा मी इथं हा राऊंड कंप्लीट करून घेतला आहे आणि तो धागा मी चेंज केला तुम्ही पाहिजे तर एका धाग्यात करू शकता आता इथं आपण तीन चेन घेणार आता या खांबावर एक खांब आणि आपण मध्ये एक चेन घातली त्या चेनवर एक खांब पुन्हा ह्या डबल क्रोशीटवर एक खांब त्यानंतर मध्ये चेनमध्ये एक खांब पुन्हा या डबल क्रोशीटमध्ये एक खांब मध्ये एक गॅप गॅपमध्ये एक खांब असं आपण हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा एक गॅपमध्ये डबल क्रोशीट एक ह्या खांबावर डबल क्रोशीट असं आपण हा पूर्ण राऊंड करून घेऊ मी हा राऊंड आता कंप्लीट करून घेतला आहे
आता काय करायचं आपण इथं आपण जिथे राऊंड कंप्लीट केला तर एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा एक चेन घ्यायची आता हे दोन डबल क्रोशेट आपण सोडायचे आणि ह्या गॅपमध्ये आपण पाच डबल क्रोशेट घालून घ्यायचे एक दोन तीन चार आणि पाच पुन्हा आपण हे दोन डबल क्रोशेट सोडायचे इथे एक चेन घ्यायची हे दोन डबल क्रोशेट सोडायचे इथं सिंगल डबल क्रोशेट घालायचं पुन्हा एक चेन घ्यायची आणि आपण हे दोन डबल क्रोशेट सोडून इथं आपण हे पा हे पाच डबल क्रोशेट त्यानंतर एक चेन घ्यायची त्यानंतर ह्या गॅपमध्ये आपण एक सिंगल क्रोशेट घालायचं परत एक चेन घ्यायची हे दोन डबल क्रोशेट सोडायचे ह्या गॅपमध्ये आपण पाच डबल क्रोशेट घालून घ्यायचे पाच एक चेन घेतली आता हे दोन डबल क्रोशेट सोडायचे आणि इथे एक सिंगल क्रोशेट घालायचं परत एक चेन घ्यायची डबल क्रोशेट सोडायचे ह्या गॅपमध्ये आपण पाच डबल क्रोशेट घालून घ्यायचं असं आपण हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने आपण हा राऊंड कंप्लीट केलेला आहे आता आपण त्यासाठी एक रस्सीसारखं विणायचं आहे त्यासाठी सोपं आहे अशी गाठ मारून घ्यायची एक आणि साधी सिंपल आपण अशी साखळी घालत जायची मी दोन कलरचे धागे घेतले तुम्ही एका कलरमध्ये केला तरी चालू अशी आपण साखळी करून घेऊया आपण आता ही अशी रस्सी तयार करून घेतली आता आपण ही हे जे आपण एक डबल क्रोशेट सोडून जे एक डबल क्रोशेट घातला आहे तिथून कुठल्याही एका ठिकाणावर आत घालायची त्याच्यानंतर हे दोन गॅप सोडायचे दोन गॅप सोडून तिसऱ्या गॅपमधून पुन्हा बाहेर काढायची पुन्हा हे दोन गॅप सोडायचे पुन्हा हे दोन गॅप सोडायचे पुन्हा हे दोन गॅप सोडायचे अशी आपण ही पूर्ण रस्सी लावून घेऊया मी अशी मस्तपैकी शेळ्यांची दोरी करून लावलेली आहे त्याला असे गोंडे लावून घेतले आपण असं केलं आपण असं बांधू शकतो त्याला अशी आपली मस्तपैकी ही पर्स तयार होते आवडलं तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद